आज कोल्हापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वतीने एका आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनामध्ये प्रमुख तीन मागण्या होत्या. त्यातील पहिली मागणी म्हणजे नुकतंच महाराष्ट्र शासनाने जे शनि शिंगणापुरातील शनिश्वर मंदिर स्वतःच्या कयात घेतलं आहे, त्याचं सरकारीकरण केलं आहे, हे सरकारीकरण तात्काळ थांबवण्यात यावं. त्याचप्रमाणे कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर, तुळजापूर येथील भवानी मंदिर, सिद्धिविनायक मंदिर या सर्व मंदिरांचं सरकारीकरण रद्द करण्यात यावं ही आजच्या आंदोलनाची पहिली मागणी होती. आजच्या आंदोलनाची दुसरी मागणी अशी होती की नुकतंच कर्नाटक शासनाने कर्नाटकमध्ये जे हज हाऊस बांधलं जात आहे त्याला क्रूरकर्मा टिपू सुलतानचं नाव देण्याचा धर्मद्रोही निर्णय घेतला आहे. क्रूरकर्मा टिपू सुलतानचा इतिहास हा रक्तरंजित असल्याचं सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे या क्रूरकर्मा टिपू सुलतानचं दिलं जाणारं नाव तात्काळ रहित करण्यात यावं ही आजच्या आंदोलनाची दुसरी मागणी होती. त्याचप्रमाणे आजच्या आंदोलनात तिसरी मागणी करण्यात आली की नुकतंच कर्नाटक सरकारने कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी पूज्य संभाजी भिडे गुरुजी यांना जिल्हा बंदीचा आदेश पारित केला आहे. पूज्य संभाजी भिडे गुरुजी यांची भीमा कोरेगाव संदर्भातील प्रक्रिया आज न्याय प्रविष्ट असताना त्यांना केला गेलेला हा निर्णय अतिशय अन्यायकारक आहे. हा निर्णय तेथील सरकारने तात्काळ मागे घ्यावा अशी आजच्या आंदोलनाची तिसरी मागणी होती. या आंदोलनामध्ये हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्था, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, शिवसेना, हिंदू एकता आंदोलन, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. या आंदोलनाच्या वतीने समस्त हिंदूंना आवाहन करतो, त्यांनी देखील या हिंदूंच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि सरकारने तात्काळ या संदर्भात कारवाई करावी अशी मागणी या आंदोलनाच्या निमित्ताने या ठिकाणी करतो. नमस्कार.